मृत्यू पण उभा राहिलोय जिथे चुकली पंडित कोण असल नटवर्य केशव मल्हारराव इनामदार अच्छा रंगभूमीचा बेदाज बादशाह इनामदार म्हणतात मला काय गड्या लागला 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 400 रुपयाचा डाव लागला आपरा चालक इंग्रजी प्यायची बर का नाटकाशी थोडं तरी इमान ठेवा इनामदार बाहेरलाही गर्दी जमली नाटकाला असं आता दारू दारू आणि दारू मरस्तवर फकस्त दारू दारू एकच प्याला नाही आज नाही चंबुराज अहो तुम्हासनी मोहर घालून गनिमाने डाव साधला रायगडाला जवळ जागी येते बी नाही जिथून टाकली तिथं न पडली जिथून टाकली तिथंच चुकली कर्तव्याची उडी वाहतोही तुरवांची चुडी समधे नाटक पाठत मेलेला झेंडूच फुल आहे झेंडूच फुल असं काय बघतोय डोळे डोळे खालू समजावा आपल्या चिरंजीवासने झालं तरी काय का चिडताय फडावर नाचताया तमाशात नाचताया काय रे पोरा अरे पराबाप मुस्कट फोडेन घराची घराण्याची प्रतिष्ठेची माती करताय भाऊ कलाकार मी आणखा वाईट काम करतोय का सांगा ना कोणाचा खून केला का दरोडे टाकले रंगकर्मी आहे मी इथं चालणार नाही वाड्याच्या बाहेर जायसाठी काय पाहिजे ते करायचं आबा म्या रंगदेवतीची सेवा करणार अस मग बाहेर जायचं एका तारा झाली वय तारा काय रे बाच काळीच आहे म्हणून काय घर सोडायचं वय लात मारली तरी बिरायचं अरे पण मी काय म्हणतो काय कोणा केला रे कॅशाने हकलला का राहतो चला 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 मुंबईला जाऊ हा मुंबईला जाऊ काय खायचं काम वाटलं वय अरे माया नगरी येते हा मेहनत करणार की राव लात मारेल तिथं पाणी काढील कॅशा साम दाम दंड भेद समद माहिती त्याला हा पण मोठा नट व्हायचंय अरे हा पण लई मेहनत करावी लागेल हाय का तयारी गोऱ्या खरं बोलतो Sana
फलाट क्रमांक 7 वर लागलेली गाडी ही चिपळूणला जाणारी गाडी आहे. ओ दादा नमस्कार. दादा इकडे नाटकाचं थिएटर कुठे आहे? इथून सरळ गेलात ना की डावीकडे वळा. हा आभारी नमस्कार. गोळी घ्या. ठीक आहे जपून जा हा आणि लवकर या. हो लवकर येतो. नाटक संपलं की येतो. केशव लय भारी नाटक मंदिर बघ. बोर्डावर तुझं बी नाव लागल केशव इनामदार. जन्मदात्या बापाचं नाव विसरलं करा आगला वे. बापाचं काय करायचंय? बापाने बोर्डावर लात मारून हाकलला करा बाहेर. गप गप अंगावर किती शिव्या घालतो रे. अरे चुकलं चुकलं. जर बघ ना चुकलं माफ करा. तेव्हा चुकलं चुकून धक्का लागला पेटी पडली. जरा जपून चालावं अपघात होत नाही. हा माफ करा. केशव 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 नाटक बघूया की मर्दा. हे का गाव नाहीये मुंबई आहे. मातर तिकडच गेले. केशव सांभाळून सांभाळून केशा. अरे तुम्ही अजून कसलं पाठांतर करताय? चला आज चला आज चला जोरात करा जोरात करा. चला विठोबा घंटा चल तिसरी बेल देऊया. चला आत वा विंगेत नको गर्दी. चला चला चला. अहो कुठं पाहू ना. नाही मी अहो इथं कुठं काही खिसा पाकीट हरवलं तुमचं? नाही. हे काय? नाही. बसा जी. अहो इथं कुठं बसताय? नाटक सुरू झालं ना. चला चला. ही टोपी नाटक सुरू करायचंय काय माणूस. हा डायरेक्ट स्टेजवर एंट्री. एंट्री म्हण हाणला असता लोकांनी. दिवे लागले समोर प्रेक्षक. अरे समजे शिव्या घालत होते. तुम्हाला सांगतो बघा एक दिवस हीच लोक टाळ्या वाजवतील मायासाठी. हा अशी एंट्रीला स्थळ येतो का नाही? अरे या माया नगरीत येऊन नाव पैसा इज्जत नाही कमावली ना तर इनामदार नाव सांगायचं नाही. अशी नटवर्य म्हण त्याला मला सगळे नटवर्य. नटवर्य या खाली या जमिनीवर या. का रे
ते बापांचा काय काही फुकट झोपायला? अहो नाही दादा, मी कलाकार आहे, काम शोधायला आलोय मुंबईत. असं वय? हां मग झोप झोप, खुशाल झोप. हां मुंबई कलाकारांचे कोणाच्या बापाचे नाही, झोप 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 तू झोप. लय झालं राव, आता गणपतीला प्रत्येक माणसानं जर गावाला जायचं म्हटलं तर सिटी साठी माणसं आणायची कुठून? अहो रोजचे खेळ सुरू म्हटल्यावर माणसं कमी पडणारच ना. चाल्या ना, काहीतरी गणपती दरवर्षीच येतात म्हणून काय? राम 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 राम. पाहून यो तुझ्या ना काल स्टेजवर डायरेक्ट अवतरला होता वय की बबलराव केवढा वैतागला. अहो चुकून झालं ते, पण पाहुणे इकडे कुठे? अहो ते चा प्यायला आलो होतो. राहायला कुठं? कुठं म्हणजे इकडे कट्ट्यावर झोपतो. कट्ट्यावर म्हणजे घरदार नाही? आहे ना, पर गावाकडे घरदार गुरडोर जमीन जुमला सगळे. पर काय नाटकाचं येडे, गावाकडे तमाशात लई सोंगा करायचो, लई बारी असं लोक म्हणायची. जमल मोर हा जमल, नाटकाचा स्टेज लावा येत करतो की मेहनतीचं काम आहे. अहो मेहनतीला वाघ आहे आपण, कच्च बी काम करू. फक्त नाटक कंपनीत काम करायचंय. रवींद्र नाट्य मंदिर माहिती? इथून सरळ जायचं, त्या चौकातून डावे अँगल वळायचं, समोर सिद्धिविनायक, सिद्धिविनायकाच्या मागे रवींद्र नाट्य मंदिर. लवकर बाबा, लई महत्वाचं काम असत. येतो लई उपकार झाली तुमच्या. असू दे असू दे, चला याला म्हणतात माणूस, कंच बी काम करायला माणूस कसं तयार असायला पाहिजे. चले तवा कुठं पोट भरत. केशा केशा केशा, अरे टकोरा फिरलाय का, पेट्याचा बोजा उचलणार का तो? अरे मग काय झालं त्याच्यात, काम आहे शेवटी, करायला पाहिजे. रताळ्या, अरे हिरो व्हायचंय ना. गपरावा तुम्ही दोघं, एकदा नाटक कंपनीत घुसवत दे, मोरच मोर बघू. चला जायचंय. मी कविता करतोय हे सांगू नको असं म्हणालो मी, हो ना रे बळू? हो 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 हो. काय? नाही 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 नाही, कविता करतोय म्हणे, तोंड बघा, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावर? दिवसा उजेडी तोंड लपवायचं आणि रात्री रात्री चांदण्यांवर कविता करायच्या, कारण शेवटी मला तरी तेच ना. चांदण चोराच्या म्हणजे माझ्या, ऐकलंस ना बरू? हे खिशात त्याला कागद कवितेचा, म्हटलं ना तुझा विश्वास नाही बसायचा, कविता संग्रह लिहितो मी, वाहतो ही दुर्वांची जुडी. अग ताई ताई, तुला सांगू नको म्हणून सांगितलं होतं ना, म्हणून नाही सांगितलं. उग खोट कशा पाय बोलू, आता पुन्हा असेल त्याच्याकडे कविता, तुला सांगितलं म्हणून नको. सतत सतत बडबड करत असतो काय द्वारकाजी, याला सगळी नाटकं पाठ येत. असं आठवणींना अजूनच झोंपती, आठवणींना अजूनच झोंपती, आठवणींना अजूनच झोंपती, आठ. अरे बोल ना, विसरलास का? बोल. काही सज्जन कोणी दुर्जन, काही सज्जन कोणी, काही सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी कोणी वृद्धपण, तरुण कोणी कोणी वृद्धपण, या सामन्यांनी विविध गुणांनी, या सर्वांनी विविध गुणांनी, जशी घडवली तशी तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही तुम्हाची चुडी. केशव तू, तू पाऊस पडत कुठे भिजतोयस? ते अचानक आला पाऊस. चल चल आज चल, छत्री घेऊन नाही येण्याचं का? इथे का भी तुझ्या अंगात तर ये. अगं जरा दूध गरम करायला ठेव, या ती बस बस, तिथं खुर्चीवर बस. अरे खुर्चीवर बस त्या, एक काम कर टॉवेल घेऊन ये जरा. आणि काय तू पाऊस पडायचं असं कुठं भटकतोयस?
छत्री नाही वापरत आहे तुला, हे घ्या बाबा आण हे घे आणि केस पूस पहिले. हा तू काम कर, माझं झब्बा आणि पायजामा घेऊन ये जा आणि राहतोस कुठं तू? जवळ बाग आहे ना त्याच्या कट्ट्यावर झोपतो. बगीचाच्या कट्ट्यावर? हा हा हे घे आण हे घे, मागे नाणी घर आहे तिथं बदलून घे जा. ची आणि केस कोरडे कर पहिले. हा बाबा कोण हा? अगं केशव इनामदार नाव आहे त्याचं, दोन तीन दिवस झाले आमच्या कंपनीत येतोय, सातरवनाला इथे नोकरीसाठी. नाटकाचं भयानक वेळ आहे, नुसतं वेळच नाही बरीचशी नाटकं पाठ आहेत त्याला. पण एक आहे मनाने भोळा विचार, बस बस नमस्कार बस 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 हाँ. अरे बस ना. नाही राहू द्या. मेहनत करणाऱ्याला मुंबईमध्ये काम आणि पैसा याची कधी कमी पडत नाही. नाटक कंपनीत काय मिळणार तुला? मला लई याड आहे नाटकच. अहो गावाकडं ना तमाशात नाटकात हिरोची भूमिका करायचो. हा अच्छा, मग हिरोचा कामगार कसं काय झालास तू? कामगार? हां पर तुमचा आशीर्वाद राहिला ना तर कामगाराचा परत हिरो बनून दाखवन. नाटकं पाठ आहेत आपल्याला, नट सम्राट बी पाठ आहे. बोलू बोलू बोल. देवा जागावं का मारावं द्याटी सवाल आहे. जागावं का मारावं एकच सवाल. या दुनियेच्या उकिड्यावर खरकाट्या पत्रावळीच्या तुकड्या वाणी जागावं बेशरम लाचार आनंदानं का फेकू द्यावं हे द्यायचं लागतार. बस 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 इतके दिवस मी दाखवलं नाही पण लक्ष आहे माझं, बरीच नाटकं पाठ आहेत तुझे. जी बाबा गोळी घ्या. अगं आता घ्या. तू काय ऐकणारस का? चला येतो मी. अरे केशव. जी जरा इकडे. हां एक काम कर. हां हे पैसे दे. हो नको. कशा पाई? बाहेर जाऊन वडापाव खा. पोट फुटस्तवर नाश्ता केलाय. इथे समोर चाळीमध्ये डॉक्टर वैद्य राहतात, त्यांच्याकडून औषध घेऊन ये स्वतःसाठी म्हणून देतोय. कळलं? आणि बघ तुझी जर राहण्याची इथं व्यवस्था नसेल तर काही दिवस आमच्याच घरात राहिलास तरी चालेल. मी सांगितलं तेवढं ऐकायचं. कळलं? चला येतो मी. द्या जपून जा. हो हो मी सांगतो ते आणि तसंच होणार. बायकोच्या मर्जीने चालणारे इतर नवरे आणि मी एका रांगेत उभे करू नकोस. कुणासमोर बोलती तू? हे घर माझं आहे. इथं म्या म्हणून तोच कायदा आणि इथं मी म्हणेन तोच कायदा. मला नाही मान्य तो कायदा. बायकोला पदोपदी सुशिक्षित करायचं, बायकोला पदोपदी अपमानित करायचं हे शिकला? काय कामाचं ते शिक्षण? तू इथं काय करतोस? नाटक प्रयोग रंगात आलाय. ताप गेला वाटत? बरं व्हायचं ना ताप. आम्हाला इथं स्टेजवर आलं नका समजायचं इसर पडतो. बरं वाटत. सुशिक्षित पशु आहे तू. मला डिवोर्स हवाय. मी नाही नांदायची या घरात. मी जाते. हे घे रे. माकीत मिसळण्यापेक्षा तुम्ही भ्रष्ट होणं पत्करलं. चल चल. भ्रष्टच व्हायचं होतं तर माझ्यासारख्या माणसात नसलेल्या माणसात कशाला आणलं? चांगलं काम केलं. सॉलिड केलं. कानीची दुर्गंधी लय दुरून होती बाबा. पर सुगंधासाठी केशव मोरण न्यावा लागेल. जी जी काय काय बोलत होतास ते? होय ऐकलं तुम्ही? ते म्हणे घाणीची दुर्गंधी लई दुरून येते बाबा. पर सुगंधासाठी अत्तराचा फाया नाका मोर न्यावा लागतो. वा मस्तच नट आहे तो. फाईन नट आहे तो. जमलं.
म्हणजे अरे मस्तच जमलं काय ते करा. नाही 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 हे अरे याची सगळी नाटकं पाठ आहेत. मग ए केशव ते 5% कर ना, 5% कर ना, कर तू. ते काय जमणार नाही, जमणार नाही. ए कर कर करतो, मस्त करतो. अहो मूर्ख, तुमचा हाल जर इतका वर आला असेल तर गरिबांमध्ये वाटून टाका पैसा. शेमलेस युसलेस देशपांडे माई. अरे वाडे भाई. अरे तर काहीच नाही, याच्यापेक्षा संभाजी काय सरस करतो. नाही ते तब्येत बरी नाही हो. देवी संभाजी राजे म्हणजे. बरं ठीक आहे, देव आहेत ना. मोरूची मावशी कर. करतो करतो. चल टांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटुंग टांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटुंग. या केशव मध्ये काही खास बात आहे निश्चित. जर का एखादी संधी मिळाली ना तर एक दिवस नक्की मोठा कलाकार होईल. आज पण इथं झोपायचं का? अरे काळ्या काय होतंय झोपायला, गारवार येते ना. ए बॉक्या, अरे मच्छर लई बंद बंद करतात का ना. अरे मग एका रात्रीत बंगला मिळणार का तुला? खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. गप गप केशव काय रे, तुला मी एकदा सांगितलं होतं ना बरं होईपर्यंत घरी राहायचं म्हणून. कलाकारांनी असं बेवारा झोपलेलं मला आवडत नाही, कळलं ना. तर सामान उचल माझ्याबरोबर चल. अहो पर मला बाकी पण नाही बीड नाही, सामान उचल माझ्या मागोमाग चल घरी चल. ची ची केशा केशा मातेरा संग नको, कपडे काळ्या मांजऱ्याकडे आडवा नको येऊ. चल केशा. काय बरं वाटतंय ना? बाबाच म्हणालेत की उठाऊ नको, आराम करू दे. ताप उतरलाय की नाही? हा म्हणजे जास्त झोप लागली जरा ते. हा बाबा. बाबा प्रयोगाला गेलेत, तू तोंड हात पाय धुवून घे, चहा देते. हा काय झालं, काय झालं म्हणजे काय? ही काय तारा झाली भाई? हा तारा झाली नुसता चहा. अरे जरा पोहे शिरा. अरे पकासुरा पोट दिलं म्हणजे काय, लगेच हात पकडायचा नसतो. हा शिरा पाहिजे फुकट्या. हाडाच्या काड्या बरगडाच्या पिपाण्या असं तुंतुन वाजविना कानाखाली का कानाची डोलकीच होईल तुझ्या. काय आहे ते? काय नाही, कुठं काय? ते जे लपवलं ते बोलत होतास ना त्यांच्याशी? ते होय. मित्र आहेत माझे, सवंगडी सखे सोपती, जीवा भावचे मैत्री. मला सल्ले देतात, माझ्या संग हसत्यात रडत्यात. हा तो पठ्ठ्या काळ्या आणि यो गोऱ्या मन आहेत माझी. बोल दोघांशी पण ऐक मात्र गोऱ्या मनाचं. ते खरं असतं ना, पचवायला जड पण सत्य असत. कर्णाच्या भूमिकेसाठी नवा मुलगा शोधताय. अस कर्ण, मृत्युंजय कर्ण. मला ठावाय की इंद्राला जेव्हा मी कवच कुंडला दान केली तेव्हाच समधी नाती आणि पक्ष गंगारपर केली राजमाता कुंती. अरे तू त्या कर्णाच्या जोशात काय माझा लंगडा शकुनी मामा करतोस की काय? बाजल पाय मुरगाळला नव. पाय सोड, पाय सोड. जी सोड. जी, जी, जी. ए नाटकाचं पुस्तक आहे मृत्युंजय कर्ण, नीट तयारी कर. बरीच मुलं येणार आहे, तू पण कर्ण सादर कर. शांतारामजींच्या कंपनीचं काम मिळालं ना तर आयुष्याचं सोनं होईल तुझ्या. पण त्यासाठी प्रयत्न हवे की आणि चिकाटी हवी, ती बी आहे आणि निश्चय हवा. करतो की. शाबास मिनल, जर मेकअप बॅग दे. हो. जपून जा. हो लवकर जायलाच हवं का? अगं म्हणजे काय, मेकअप बंद कलाकारांच्या आधी मेकअप रूम मध्ये पोहोचायला हवं.
चला येतो मी. जी अरे असू दे, चांगलं काम कर. केशा केशा केशा, संधी मिळाली बघ डॅक्टरांग. अरे कावळ्या, अर्ध्या हळकुंडानं लगेच झाला का पिवळा तू? हा अरे नाटक ते आणि ते बी कर्णाच. अरे हट, केशासाठी कठीण काय पण नाही, समजलं का रे भुईनळ्या? कठीण आहे कर्ण, तो कर्ण अरे नाटक पाहते केशाला अनुच्चार. माती खातोय आपण तिथं माती. कशा घाबरवतोय बर का तुला? घाबरवतोय बरोबर बोलतोय गोरे. हा आता काय करायचं रे? ती मीनल आहे ना, मीनल. हा ती शिकू शकते बघ तुला उच्चार. विचार तिला. अरे काय काय चाललंय काय मग या निर्मात्याला? काय आपल्या अक्कल नाही शांतारामला? अरे व्यावसायिक रंगमंच आहे, हाऊसफुलचा शो खेळत काय सोपं काम आहे? मग कर्णाच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स काय गरज आहे? आणि हा बबन काय मेला? कंपनीतला सगळ्यात अनुभवी नट. अरे जाऊ दे रे शेपाळ, जाऊ दे, घेऊ दे त्यांना ऑडिशन्स. अरे नवीन कलाकार किती आले आणि गेले मला काही फरक पडत नाही, आणि माझी कोणाशी स्पर्धाही नाही. चार दिवस झाले की शांताराम परत येईल माझ्याकडे आवड्यावडं तोड घेऊन. चार दिवसांची थेरा येत रे. मी तुम्हाला सांगतो, कर्णाची भूमिका ही मलाच मिळणार. केशा केशा, ठोकळेवानी उभा नको राहू, अस कस बोलू? जायचं का गावाला परत? काय झालं? नाही म्या, सुतपुत्र नाही, एकशे अकावा कौरव नाही, कौंतीयन पहिला पांडव तर अजिबात नाही. असं कोण बोलतो? कर्ण. असं अशुद्ध? तीच तेच तर शिकायचंय ना, म्हणजे नाटक शब्द पाठ आहे आपल्याला, अजिबात कुणी नादच करायचा नाही. पर बोलण्यात मिस्टेक आहे. मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं. आपण तुम्ही तू शिकव ना. नाही रे बाबा, खूप कामं पडली आहेत. आता भाजी फोडणीला घातली, कचरा काढायचा आहे, पोछा मारायचा, खूप काम आहे. आपण कुठं संधी काम? झाडू मारतो, लादी पुसतो, संधी काम येतात आपल्याला, गावाकडे करायचं ना. दे मी जाडतो, मी जाडतो. अरे भरपूर कामं पडलीत मला, दे. मी करतो ना संधी काम, करतो एकदम. काय ते कर्ण कर्ण सोपं नाहीये, तुम्ही उच्चाराचं बघितलं ना तर करू शकन असा 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 कर्ण 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 तरी म्हणा दे. कर्ण सोपं आहे ते, करतो तयारी करतो. म्हणजे बाणातलं न मारायचा नळातलं काय? अजून तयारी कर. देवांचा देव इंद्र आज आपल्या दारात येणार एक याचक म्हणून ब्राह्मणाच्या रूपात. ब्राह्मणाच्या? काय ते ब्राह्मण? हा बटाच्या म्हणलं तर चालन का? थांब. काय थांब? वृषाली थांब, प्रॅक्टिस चालली कर्णाची. कर्ण 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 नाही कर्ण. हा तेच, वाणी कशी आरशवाणी स्वच्छ असली पाहिजे. अरे बाबा वाणी पण छान, पाठांतर चांगलं कर. कसं कर्ण मस्त झाला पाहिजे. करतो करतो कर्ण करतो. तुझं राजकारण हा काही माझा विषय नाही आणि कधीच असणार नाही. निडबास माणसानं कासवा सारखास. माणसानं म्हण तेच तर म्हणतोय ना. तीच नाही तेच तीच. आजही आजही माझा अर्जुनाला दिलेलं हे द्वंद्व म्हण. आजही माझं अर्जुनाला दिलेलं चुकते चुकते सारखं चुकते. पुस्तक ठेव 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 ते पुस्तक आधी. घे 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 मिरची घे 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 घाल घाल तोंडात. जीभ बोलत नाही ना, बघतो घाल तोंडात घाल. काय करतोयस? मिरची आहे रे ती. वळण लावतो. वळत नाही ना, वळत नाही.
नाही नाही कृष्णा, मी प्रचंड संभ्रमात, देवा सांभाळून घे रे, मी प्रचंड संभ्रमात आहे. आणि युद्धाच्या वेळी राजमाता कुंती माझ्या समोर उभी राहते आणि मला म्हणते का मी मी बरोबर जेवणाची पण काळजी घे. मी पहिला पांडव नाही बाई, उशीर झालाय, जायला पाहिजे. अगं बाबा उरडतील, जायला पाहिजे. खातोय की भरव? भरव, चला आता. राजमाता कुंती, थांबा जरा. अरे बबन, तू? अर्जुन माझ्या हातून मारला गेला तरी तुझे पाच पुत्र जिवंत राहतील राजमाता कुंती. आहे की नाही माझा आवाज खणखणीत? बोला शांतारामजी, आहे की नाही माझा आवाज खणखणीत? हा, माझ्याकडे बघा, माझं गेटअप बघा, शोभतो की नाही मी कर्ण? हो हो. मग तुम्हाला असं काय कमी दिसलं माझ्यात की तुम्ही तो काल परवा सातारहून आलेल्या त्या बॅकस्टेज करणाऱ्या कामगाराला तुम्ही कर्णाचा रोल दिलात? अरे तू कमी पडतोयस म्हणून केशवला कर्णाचा रोल दिला असं का समजतोयस? हे बघ शिवाय, मला अनुभवी द्वारकाजींना असं वाटतं की केशव कर्णाची भूमिका चांगली करेल. आणि द्वारकाजींची नजर बारखी आहे, त्यांचा अंदाज चुकायचा नाही. ए केशव, ए केशव उठ. अरे उठ, हे ऐकतोस का? अरे उठ, अयो उठ. अरे साधा कामगार तू, पाठीत खंजीर खुपसतोस, उठ. अरे 15 वर्ष व्यावसायिक रंगभूमीवर रक्ताचं पाणी केलं मी आणि तू मला आव्हान देतोस या बबन शिंदेला? अरे ये मैदानात. अरे तू काय करणार? अरे पाचोळ्यासारखा उडून जाशील. चल बोल, कर्णाचे डायलॉग बोल, आत्ताच फैसला होऊन जाऊ दे. हे स्वर्गस्थ देवतांनो, कितीही विचार केला तरी तुम्हाला नमस्कार करण्याची उर्मी अंतरंगात जागृत होत नाही, कारण प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. यथार्थाचं वारू फुटताच लक्ष लक्ष मुंग्या तीक्ष्ण दंश करतात माझ्या अस्तित्वाला. मी आहे कोण? माझं अस्तित्व काय? या देहाची ओळख काय? प्रश्नांच्या भयान काळोखात मी चास पडतोय माझी अस्मिता. कुत्सित नजरेनं बघणाऱ्या त्या तीक्ष्ण दृष्टिक्षेपानी वेदनांचे अगणित मोहळे उठतात. मी आहे कोण असे शेकडो दर्पण फोडून टाकले तरी कुठल्याच दर्पणाला माझी ओळख सांगता येत नाही. अंगराज, सूतपुत्र, सूर्यपुत्र का कुंती पुत्र? हे भयान विद्रुपणी तप्त सळीपेक्षाही जास्त वेदना देणार आहे. आजपर्यंत माझ्या अस्तित्वाला एका क्षणात उद्ध्वस्त करणार, माझ्या स्वाभिमानाची लखतरच सर्वांसमक्ष आणणार ते सत्य. ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात माझ्या अस्तित्वाच्या. राजमाता कुंती म्हणतात की मी ज्येष्ठ पांडव आहे. असं म्हणता तू विजेचा लोळ सर्वांगातून जावा आणि सहस्त्र विंचवांच्या नांद्यांच्या दंशानं संपूर्ण शरीरात वेदनेचा अग्नी पेटावा वा सहस्त्र अश्वांच्या टापांखाली शरीराची चाळण व्हावी त्याही पेक्षा अफाट वेदनांनी मी कळवळलो. कृष्णा, का मला कवच कुंडलांनी सुशोभित केलं? का माझ्या मातेनं माझं मरण चिंतिलं? का मला दैवाच्या दुर्दैवाच्या स्वाधीन केलं? हे स्वर्गस्थ देवतांनो, मी आवाहन करतो आहे, मला न्याय हवाय. कोण आहे कर्ण? मला न्याय हवाय, न्याय हवाय, न्याय हवाय. चाललं कुठं फिरणं माग? ए बाबण्या, अर्शेपूर घालपळतो कुठं? हा, कर्ण करायचं तर मर्दावानी आहे ना मैदानात. तुझ्यासारखे 56 बाबन टोपी खाली ठेवतो हा केशव मल्हारराव इनामदार. नाद करायचं ना आपलं सांगून ठेवतो हा. नटाने कधी अहंकारी असू नये. जो कलावंत आपल्या सहकलाकाराला सन्मान देऊ शकत नाही तो माणूस म्हणून तो सोड, नट म्हणूनही कधी मोठा होत नाही. रंगकर्मी शालीन असायला हवं, नम्र असायला हवं. द्वारकानाथ कांबळीचा शिष्य म्हणतोस ना स्वतःला, हे आत्ताचं वागणं तुला शोभलं नाही. बाबा चुकलो, माफ करा मला, परत नाही चुकणार. Thank you.
तुझ्या आयुष्यातला नवीन पारवारा सुरुवात होतीय. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण. तुझ्या पायगुणांचं पहिला प्रयोग सुद्धा हाऊसफुल आहे. हा हाऊसफुलचा बोर्ड असाच टिकवण्याची जबाबदारी सर्वस्वी तुझी आहे. तुझ्या मेहनतीवर अनेक रंगकर्मी तंत्रज्ञ यांचे संसार श्वास घेणार आहेत. आता या रिकाम्या दिसणाऱ्या खुर्च्या थोड्याच वेळात सगळं भरून जातील, तेव्हा रंगभूमीशी आणि या रसिक प्रेक्षकांच्या चरणी शरण जा आणि मनापासून काम कर. तू नक्की यश मिळेल. पण त्याआधी मला एक वचन दे. या चेहऱ्याला लावलेल्या रंगाशी, या रंगभूमीशी आणि या रसिक प्रेक्षकांशी प्रामाणिक राहशील, एक उत्तम रंगकर्मी होऊन दाखवशील. मी वचन देतो बाबा, तुमचे संस्कार, तुमची शिकवण कायम मनात जपीन आणि एक सच्चा रंगकर्मी बनून दाखवीन. आशीर्वाद द्या. शुभम भवतु. ए विठोबा, पहिली बेल दे रे, चल नाटक सुरू करायचं आहे. चला. हो देतो दादा. काही मदत हवी आहे? नाही करणार ना आपण. बाबांसाठी काय पण सोलो करणार आहात सगळे. हे घे, एवढी मदत चालेल. चांगला वास येतोय. अंग अशी अशी झणझणीत भाजी ना जाम आवडती बाबांना. काय हसायला काय झालं? काही नाही. तू मोरूची मावशी करणार आहेस ना? हा करणार ना. मोरूची मावशी करणार. टंग टिंग टिंगा कटंग टिंग टिंगा कटंग टिंग टिंगा कटंग. केशव, आयुष्यात यश मिळत तेव्हा कसं वाटतं रे? यश वेगळं वाटत. हाऊसफुलचे बोर्ड, टाळ्या, प्रेक्षकांच्या सह्या, वेगळ्या जीवनाचा अनुभव. पण खरं सांगू, लोक ना मूर्तीची तारीफ करतात, पण दगडातून ती मूर्ती घडवणारा शिल्पकार खरा महत्वाचा असतो. तसं मला घडवलं बाबांनी. तू बाबांच्या ना बोटात जादू आहे, जादू. त्याने असा असा मेकअप केला ना का बघता बघता केशवचा कर्ण होतो. गेल्या जन्मे काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे म्हणून अशी माणसं मिळाली. मिनल, तू नसतीस ना तर ज्यांच्या आयुष्याचा मार्गच खुंटलाय ते दूरचा प्रवास कसे करणार? मिनल, इच्छा असेल तर मार्ग बदलता येतो. फुलपाखराचे पंख छाटले गेले तर फक्त सुरवंट उरतात. सुरवंट उडू शकत नाहीत, सरपटतात. केशव, सुखाच्या संसाराच्या मृगजळा मागे मी पण धावले, पण जाऊ दे. तू म्हणतोस ना तुला संधी यश बाबांमुळे मिळालं. शंभरच्या वर प्रयोग झालेत. गुरुदक्षिणा. अगं काय हे, मी घर संसार सोडून चारधाम यात्रेला जात नाहीये. माहिती आहे बाबा, 7 दिवसांचा दौरा आहे. मुंबई सोडली तर रात्री सगळीकडे गारवा असतोच. हे बघा, स्वेटर पण ठेवते आणि मफलर पण. स्वेटर कशाला लागतं बाबा? असू द्या. आणि फराळ पण ठेवते.
पंशीकरांकडला चिवडा आणि शंकरपाळ्या. बाहेरचा तेलकट काहीच खाऊ नका. आणि ही औषधं, औषधं वेळेवर घ्या बाबा, काळजी घ्या, विसरू नका. केशवला सांगितलंय मी सगळं. त्याला कशाला सांगितलंयस? तू एक काय कमी होतीस? तो सतत मागे लागतो माझ्या. तसंच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला काही लक्षात राहत नाही आणि कोणी काय विचारायचं नाही. बाबा, या नाव घेतलं ना होतास कुठे तू? अहो चला, झाली का तयारी? शांतारामजींचा 4 वेळा निरोप आलाय. चाललंय. तू होतास कुठे? बाबा, ए तुमच्यासाठी नवा मेकअप बॉक्स, व्हॅनिटी, गुरुदक्षिणा. बघा ना, आजकाल हिंदी मराठी सिनेमातले मेकअप पण असाच बॉक्स वापरतात. खूप छान आहे, मला अतिशय आवडली. तुझ्या भावनाही माझ्यापर्यंत पोहोचल्या, पण मी या भेटीचा स्वीकार नाही करू शकत. याचं कारण, ही मेकअप बॅग माझ्या वडिलांनी मला आशीर्वाद म्हणून दिली आहे, आणि माझ्या वडिलांना ती नटवर्य बालगंधर्वांनी दिली आहे, म्हणून मी नाही स्वीकारू शकत. राग मान नको, पण तुझी भेट खूप छान आहे. चल चल, तयारी लाग, दौऱ्यावर निघायचं आपल्याला. आलोच. ये ये. अरे पाणी सांडलं ना. बस हलती आहे. ये शॉके शॉके शॉ वाटली उघडली मग चल किरमरदा कशाला कोर पडली. कला शरम ऐका नाही, नाटक करायला आलोय आपण. बाजूला बघ, बाजूला काय बघ, बाजूला काय बघ, निवडून घे निवडू. बघितलं बघितलं बघितलं. केशव, बाकरवडी घेतोस? नाही, नको. अरे घे ना. अरे काय चाललंय तुमचं? काय चाललंय? थोडीशी घे. खेळतो खेळतो. नाही नाही, आकलन येणार नाही. संस्काराच्या जमिनीत त्याच्या मोहाच्या रथाची चाक रुतून बसली आहेत. चल ना, पत्ते वाटत ना लवकर. अरे वाटत वाटत जरा दारू तर होतो दे. अगं त्यालाच काय विचारते, आम्हाला पण दे ना भाकरवडी. पोरी तुला सोन्याची माळ देईन, माळ परी रेशीम रुमाल देईन, हिऱ्याची अंगठी देईन, गोल गोल. ए बाबा, पुरे आता. हो, प्रवासानी दमला असाल ना. अरे पण सवय लागेल त्याचं काय? तू नसलास तर पंचायत नाही होणार का? मिनलनी सांगितलंय, प्रवासानी सांधे दुखतात तुमचे. तुझा आराम कर, तुझा रात्री प्रयोग आहे. हा, अरे मिनलला फोन केला होता? पोचल्या पोचल्याच केला होता की. हा, त्यात चुकायचं नाही. मी? अरे हो, तुलाच करावा लागेल. काय? अरे मावशी. मावशी? अरे मावशी काय पाहिलं नव्हती का रे तुझी? हे नाही जमायचं आपल्याला, नाही जमणार अजिबात. नाही नको नको. अरे अरे जा मावशी म्हणून, लवकर जा जा. केशव केशव इकडे. काय? अरे एकदम जोरात सुटलास तू. छान छान. अरे प्रेक्षकांच्या अशा टाळ्या शिट्या एका नशिबान माणसालाच मिळतात. जी नाही, खरंच केशव, प्रेक्षकांचं खरं प्रेम तुला मिळालं. पण एक सांगू, तू असा बंदिस्त राहू नकोस. प्रेक्षकांचं हे मिळालेलं प्रेम यश असं एन्जॉय करायला शिक. हा, आणि हे बघ, काही लागलं तर हा बाबा शिंदे आहे, याची आठवण कर. चाल केशव. केशव सावध राहा. हा, नाही म्हणजे हा बबन दिसतो तितका साधा नाहीये. कधी तुझ्या पाठीत वार करेल तुलाच कळणार नाही. ए पण तू घाबरू नकोस. मी आहे ना. चल केशव, लवकर ये. हा हा. Thank you.
करतोस? अरे काय करतोस माझी सायकल? अरे थांबा थांबा पकडा म्हणून ते त्याला. अरे माझी सायकल, अरे थांब. द्वारकाजी, केशव कमल करतोय. काय झालं? ओ गेलाय कुठे तो? आताच मेकअप करून गेला, विंग मध्ये असेल. ओ विंग मध्ये पाहिलं नाहीये, एंट्रीची वेळ आली त्याची. ते काही म्हणू नकोस तू, जा आधी केशवला कुठून तो शोधून आण. जा पवन. पवन काय? केशव कुठे आहे? प्रयोग हाऊसफुल आहे. मला कळतंय आता तू आलास का शेवटी सांगायला मला. हे बघ कसं इकडून वेळ काढा. ठीक आहे, त्याला आणतो मी शोधून. चल चल. हो मावशी कुठे? मावशी येतील ना? येतील आज. येतील तितक्यात. कधी? बाहेर. बाहेर येतील तितक्यात. कुठे आहे तो? समजा बघितलं, कुठे गेलं काय कळे ना. अरे मूर्खा, शो त्याला एंट्री आली त्याची. झालो का? औषध आहे तुमची, त्रास होत होता ना, घेऊन टाका. बादप्पा मुला हिजा होशियार, हर हायनेस कनक लक्ष्मी देवी ऑफ कांदा. पलटी गोडे फरा, टाक चिक डंक चिक टाक चिक, गार गार वाटते केशा. पैसा कसा खन खन खन, हाऊसफुलचा बादशा केशा. अशा गोऱ्या गोऱ्या फुलासारख्या पुरी सया घेता. कुठे आहे तुमचा स्टार कलाकार? त्याला शिंग फुटलेत. या आले आले. आणि केशव इनामदार असं नाव लागतं बाबानो. आला आहे ना शिव. मानिशात प्रतिष्ठाम तुम अगम शाश्वती समा. बोल 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 ना. यत्क्रौंच्या मिथुनात एकम अवधी काम मोहितम. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिडावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लखतर मृत्यूच्या काळाशार डोहात. चल चल. केशव, द्वारकाची अशीच परीक्षा घेतात नटांची. काही वाईट वाटून घेऊ नकोस. काल प्यायला होतस ना तू? मग आठवतो की नाही ते बघत होते. पर द्वारकाची लई जीव लावतात तुझ्यावर. चल मी घंटा देतो. पार नाकात येसनच घालताय राहायला. जेल रे जेलर. अरे थो बडावानीच काळीच रे तुझं काळ. जे काय मिळाले ते बाबांमुळे विसरला का? ये काय क्या टमऱ्याला बाजू घेतो बाजू घेतो. महामारी कशाला येतो तू? नमस्कार. केशव यांचं नाव संभाजी शिर्के,
निर्माते आहेत यांना आपल्या दोघांना घेऊन एक चित्रपट करायचा आहे. तुर्तास नाही. अजून वेळ आलेली नाही. काय केशवचं जरा नाटकात जम बसू द्या. योग्य वेळेतच निर्णय घेऊ आपण. केशव निर्जीव भावल्यानं नाचवतोस ना तू, पण आता द्वारकाजी तुला नाचवतायत सजीव भावल्यासारखा. सर सर एक मिनिट प्लीज सर. मी हो अहो असं काय करताय, तुमचा अधिकार आहे तो. चला 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 मुहूर्त टळतोय. आज पसायदान या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. माझ्या विनंतीला मान देऊन आदरणीय शांतारामजी आणि कवडी साहेब यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं आणि केशवला नायक म्हणून पहिल्यांदा संधी दिल्याबद्दल मी त्या दोघांचा अत्यंत ऋणी आहे. केशव सारख्या गुणी आणि मेहनती नाट्य कलावंतास आज चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण झालेलं आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. रंगमंचावर राज्य करणाऱ्या या केशवला चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा मानाचं स्थान मिळावं अशी मी नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. अभिनंदन. गावातून आला आणि सगळ्यांच्या डोक्यावर बसला. डोक्यावर बसला काय बसवला, द्वारकाजींसारखा मोठा माणूस पाठीशी आहे ना. काय केशवचं जरा नाटकात जर बसू द्या, योग्य वेळेतच निर्णय घेऊ आपण. निर्जीव भावल्यानं नाचवतोस ना तू, पण आता द्वारकाजी तुला नाचवत. शिखरावर पोहोचवणाऱ्याच्या हातात जर ताकद असेल ना तर पांगळाही चढतो गुरु शिखरावर. द्वारकाजींच्या दयेवर आणि भिकेवर जगणारा तो. कळसुत्री भावली आहे द्वारकाजींच्या हातातली, एकदम कुत्रा. किती वेळ केला आहे नी, फोन तरी करायचा ना. बाबा तुम्ही जेवण घेताय का? नाही, केशवसाठी थांबतोय मी. बाबा औषधं वेळेवर घ्यायला हवीत ना. लहानशा गावातून आला केशव, बघता बघता रंगमंचाचा स्टार झाला, आता चित्रपटाचा हिरो, मित्रांमध्ये रमला असणार असं वागत नाही तो. पण आला या सिनेस्टार, किती उशीर रे, जेवायला थांबलोत आम्ही. चला बाबा, चल केशव, सगळं आवडीचं केलंय तुझ्या, आज खुश ना? खुश खुश आहे ना एकदम. काय मला कळवण्याची तसदी घेतली असती तरी बरं झालं असत. नाही म्हणजे चित्रपटाचं कथानक वगैरे तर जाऊ दे ग, पण किमान चित्रपटात माझा रोल काय हे जरी मला कळलं असतं ना तरी खूप बरं झालं असतं. पण माझ्या बाबतीत काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा मला कळवलं जात नाही. खुश एकदम खुश. रागावलेला दिसतोयस.
आणि कोणावर? कसं असतं ना केशव, तुमच्यावर प्रेम करणारे जेव्हा तुमच्यासाठी काही करतात तेव्हा त्याची जाहिरात करत नाही, सरप्राईज देतात. हेतू इतकाच की घेणाऱ्याला आनंद व्हावा. तू आल्यापासून बाबांचं जीवनच बदललं. बाबा आधी रात्र रात्रभर पेंटिंग करत बसायचे, पण आता आता 24 तास त्यांच्या मनात फक्त तुझ्या प्रगतीचा विचार असतो. तुला मोठी संधी मिळावी, तुझं नाव लौकिक व्हावं, तुझ्या यशासाठी सतत झटतात ते. तुझा गैरसमज झाला असेल ना तर तो दूर कर, कारण मी काय बाबा काय तुझे शुभचिंतकच आहोत. ये पानं घेते, जेवण घे. एकदा का आपल्या नावाचे कॉपीराइट्स आपण देऊन टाकले की मग तुमचा तुमच्यावरचाच अधिकार संपतो, आणि मग उरत अवलंबून असण, तेही दुसऱ्याच्या मर्जीवर. मी निघतो. केशव, अजून असा किती दिवस पळत राहणार आहेस? जगापासून पळशील, पण मग स्वतःच काय? रेवती प्लीज. कसं असतं ना केशव, जे जवळचे असतात ते स्पष्ट बोलतात, इतरांचं काय? ते तर असेही गुजबुजत असतात. तेव्हा काहीही झालं ना तरी माणसाने स्वबळावर ठेचत ठेचकाळत का होईना जगावं, पण इतरांच्या मदतीच्या कुबड्या घेऊन जगू नये. शूटिंग शूटिंग आहे, उशीर होईल. खरंच उशीर होईल. राजा आता तरी स्वतःला ओळख, तुझ्यासाठी माझा जीव खूप तुटतोय रे, कारण मला तू मनापासून आवडतोस. कशाला त्या द्वारकाजींच्या मर्जीवर जगतोस? खर तर अनेक निर्माते वाट बघतायत तुझी, त्यासाठीच बोलवलंय तुला. आज रात्री पुण्याला जाऊया, मोठी पार्टी आहे तिथे, एक मोठे प्रोड्युसर वाट बघतायत तुझी आणि माझी. नाहीतरी आपल्या दोघांची पेअर प्रेक्षकांना खूप आवडते. केशू मोकळा हो, स्वतंत्र हो, मी रीग लावे निर्मात्यांची तुझ्यासाठी, मग तर झालं. अरे राजा तू हो तर म्हण, कशाला त्या म्हाताऱ्याच्या दयेवर जगतोयस? आज रात्री येशील ना? मी वाट बघते. निघतो. नाही अजून. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. शांत काय व्हा, 2 तास झाले सगळी मंडळी वाट बघताय, निदान फोन तरी करायला हवा. अहो तेच तर म्हणतोय मी,
किती माणसं ताटकळतात त्याच्यासाठी, ही काय वेळ झाली? तुम्ही नका त्रास करून घेऊत, येईल येईल तो. बाबा सारी उशीर झाला. रंगकर्मीने दिलेला वेळ आणि दिलेला शब्द चुकायचा नसतो, यावसे करत ना आपण. पैसे घेऊन काम करतो ना, कुणावर मेहरबान नाही करत आपण. चुकलो म्हणालो ना, एवढ्या मामूली गोष्टीसाठी कशाला वर्ग घेत आहे? ही गोष्ट मामूली नव्हे. अहो मुद्दाम करतोय का? रात्रंदिवस धावपळ सुरू आहे, बिझी शेड्यूल आहे. म्हणूनच वेळ सांभाळता येईल इतपतच माणसाने काम घ्यावं. आता का कान धरू, उठापशा काढू का नाक रगडू? आलो आहे ना, काम करायला चालू. शॉर्ट रेडी तुमचं? हो सर. बाबा चला मेकअप करा, चला. खूप मोठा झालास तू, खूप प्रगती झाली तुझी, आणखीन होईल, आनंदच आहे. प्रतिष्ठित नट, सेलिब्रिटी होणार आहेस. घर, कार, मान मरातब सर्व मिळेल. एक सांगावंस वाटतंय केशव, फळाफुलांनी भरलेल्या वृक्षांनी जमिनीशी नातं तोडू नये. भरारी घेणाऱ्या पक्षांनी घरट्याकडे पाठ करू नये. मान्य आहे, खूप खूप पुढे जाशील तू, खूप प्रगती होईल तुझी, पण मार्गावरच्या पाऊलखुणा पुसू नकोस. अंतराने दूर राहिलास तरी नातं विसरू नकोस. लांब राहिलास तरी दूर राहू नकोस. काही शिस्त आहे की नाही? हो ना, किती वेळ झाला? एवढा वेळ करतायत काय ही लोक? जाऊ द्या, नेहमीच आहे. नाही थांबा, काका बोलताय ते बरोबर आहे, आपणच जाऊन विचारूया, फार होत चाललंय. चला विचारूया, खूप झालं यांचं. अहो काय चालवलंय काय तुम्ही? प्रयोग सुरू करा ना लवकर. हो ना, 4 प्रयोग आहे, 5:45 वाजून गेले, अजून प्रयोग सुरू नाही झाला. मग काय, असं किती वेळ बसून राहायचं? शांत राहा, सगळं शांत राहा. काय शांत राहा? ठीक आहे, यायची वेळ झाली का? आलोय ना. घड्याळ बघ, संतापलेत लोक. वेळेचं काही महत्व आहे का नाही? अजून जर थोडा वेळ लागला असता ना तर काय? काय गेलं असतं? काय गुलाम एका मी यांचा? नाटकाचं तिकीट विकत घेतलं म्हणजे काय? कलाकाराला विकत नाही घेतलं या प्रेक्षकांनी. दर्शकांच्या प्रेमावर जगतो आपण, ते मायबाप रसिक अन्नदाता आहेत आपले. हो, पण तशी चोख कला देतो आपण. चोख आणि दर्जेदार अभिनयाच्या जोरावर प्रेम मिळवलं मी, भीक नाही दिली या प्रेक्षकांनी मला. ए जारे, असल्या फालतू प्रेक्षकांची गरज नाही मला. चला चालते वा, मला शिकवतोय. या मायबाप प्रेक्षकांना तुच्छ समजतोस तू? यांच्या अन्नावर जगतो आपण. या प्रेक्षकांसाठी तुम्ही माझ्यावर हात उकारलात, माझ्यावर. रंगमंचावर स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करणाऱ्या शेकडो हाऊसफुलचे प्रयोग माथ्यावर मिरवणाऱ्या मला अपमानित करता. खूप टोर आहे ना तुम्हाला? तुमच्या मेकअपमुळे मला यश मिळालं म्हणून बघाच. ए पडदा उघड, उघड रे पडदा. केशव आता
आम्ही अपमानाचं हद्दपारीचं जीण जगू शकत नाही. हातावर हात बांधून सदरेवरून फेराही मारू इच्छित नाही. आमच्यावरील आरोपांना आबासाहेबांसमोर उठसूट कबुली जबाब देणं आम्हाला मंजूर नाही. आमच्या काळजात वणवा पेटलाय. आम्ही जर असे सहन करत राहिलो तर लोकांना वाटेल आम्ही नादान आहोत, लाचार आहोत, भ्याड आहोत, शंड आहोत. नाही नाही, या सगळ्यातून बाहेर पडायलाच हवं आणि तेही आत्ताच. सगळ्या मोगल बिलामतीची होळी करायची असेल तर आईच्या गंभीरच्या साक्षीनं आमच्या मनगटाच्या जोरावर मोगलांच्याच मुलखात मुसंडी मारून आमच्या हाताला स्थापन केलेल्या स्वराज्याचे राजे म्हणून आबासाहेबांना उभेट देऊ, तेव्हाच आमच्या काळजातला वणवा शमेल. चेहऱ्याला रंग न लावता वाजणाऱ्या या टाळ्या ऐकू येत आहेत ना? मला प्रेक्षकांची नाही, प्रेक्षकांना माझी गरज आहे. लक्षात ठेवा. हे केशा, मी काय म्हणतो, आपण आपली चुका दि सुधारायला पाहिजे रे. आपली चूक, आपली चूक, हट हट भुसनळ्या हट. आपली चूक म्हणजे केशव चुकला असं म्हणायचं का तुला? अरे बाबा, माणूस चुकतो आणि चूक कबूल करण्यात कसला आलाय कमीपणा रे. गॅप गॅप गॅप. अरे एका लहान गावातून आलो आपण, धमाके म्हणून आलो ना, ऐका की नाही केशा? पण मला सांग, जर बाबा भेटले नसते तर हे सगळं शक्य होतं का? गॅप गॅप. वचवच वचवच वचवच. काय कमी सवय केली का म्हातारायची? काय फुकट केली का रे? नाही मला सांग केशा, हा सगळा थाटमाट मिळालाय तो कोणामुळं? बाबांमुळं. स्वतःच्या हिमतीवर मोठा झालाय केशव मल्हारराव इनामदार. काय रे? हा याला कळत तू म्हाताराची बाजू घेतो? हा केशा, अरे बाबा खरं सांग कपडे मी म्हणजे कचरा. मी केशव मल्हार इनामदार म्हणतो मला शेकडो. केशव रे, तुला काय? इकडे बघ, इकडे बघ, बघ माझ्याकडे. केशव एक सांगू, ऐकशील? सोडणार आहे सगळं. अरे तू तुझी योग्यता अनेक वेळा सिद्ध केली आहेस. ते द्वारकाजी आहेत ना, ते तुझ्या यशाचं क्रेडिट घेऊ पाहत आहेत. आणि ती मीनल, मीनलला तर तिच्या नवऱ्याने टाकूनच दिलंय, तेव्हा ती आता तुला अडकवायचा प्रयत्न करते. केशव आपण दोघं मिळून. मला तुझ्यासोबत हवे. सही बरं होतो का, तू जवळ नसली की तुम्हाला जवळ हवे. जवळ आणखी जवळ. मिनल केशव थांब. केशव प्लीज. केशव एक ना. मिनल केशव. योगा,
चुकलं ना काय पाहिलं ते चुक. ए तुला पण वाटतं माझी चूक आहे हा. नाही चुकलो चल चुकलो आता काय नाक घासो हा ओढा पैसे काढू हा. ए माने मला मी काय ते चिमटभर ए एवढा ही माणूस आहे आत्मसन्मान ऐका ना मला हा. अरे साला त्यांनीच मला घडवला त्यांनीच फोडून टाकला मी काय पणका होतो का हा. बाबांनी असं धरून फरफडत नेला असताना माझी चांबडी उधडली असती ना काय काय बोललो नसतो मी. पण सगळ्यांसमोर ए का ना खाली हे बघ म्हणेल आपले कौटुंबिक संबंध वेगळे आणि व्यावसायिक संबंध वेगळे 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 काय अंतर असायला पाहिजे का नाही दोन्हीमध्ये. तू बदलशील मला तू बदल ना मला हा. ए इथून गेल्यापासून एकटा पडलोय का मी खरं सांगतोय मिनल. ए माझ्याकडे बघ ना ए बघ ना माझ्याकडे बघ ना हात सोड हा हात सोड तुझा स्वतःच्या पायावर धड उभारात येत नाही आत्मसन्मानाच्या गोष्टी करतो तू. आत्मसन्मान असल्या माणसाला आधी सन्मानानं जगावं लागतं काय ग आत्मसन्मानाच्या गोष्टी सांगतोय. हे एक आत्मसन्मान असलेल्या व्रतस्थ रंगकर्मीचं घर आहे बिहार बार नाही निघतोन पुन्हा या पवित्र घरात पाऊल टाकायचं नाही निघतोन. नॅपकिन कुठं आहे हे काय बाबा का हसायला काय झालं तुला फॅशन बदलली की काय कसली फॅशन अहो कुर्ता उलटा घातलाय तुम्ही. अरे खरंच की म्हणतात ना विचाराप्रमाणे माणसाचे आचार बदलतात तसं झालंय. बाबा आज जरा जास्तच लवकर निघतायत. हे बघ बेटा कर्तव्यात कसूर होता का म्हणे मेकअपांचं काम काय आहे हिरोच्या आधी अर्धा तास सेटवर पोहोचणं बस आपण पोहोचायचं. अगं जुन्या सवयी संस्कार आहेत अंगामध्ये इतके रुळलेत ना कारल्यात तर कडवटपणा कधी कमी होतो का तसं झालंय शरीरामध्ये मुरलंय. अहो पण वयोमानाप्रमाणे कलावंताला कधी वय नसतं म्हणजे माझं वय झालं मी कबूल करतो पण मनानं मी अजूनही तरुण आहे. चल चल बोलत नसू नको तू ना ती बॅग दे चल चल रे केशव. बाबा आधी कुर्ता सरळ करा. करतो करतो. अरे शू टाइम थई गया यार अजून नाही आला हे कसे होणार. ए शांताराम भाई सूचे यार हा तुझे हिरो अजून नाही आला टाइम बघ काय झाला यार कसा काम होणार. ए बघ तू बोलले ना म्हणून मी 50% पैसे टाकले याच्यामंदी माझा पहिला पिक्चर नाही हा खूप पिक्चर केला याच्या आधी प्रत्येक हिरोला एकदम असा शराल ठेवून दिलाय मी. हे बघा द्वारकाजी आले अहो एवढा मोठा माणूस देव माणूस सिनियर माणूस पण जे कॉल टाइम देईल ना ते कॉल टाइमला बराबर येणार. द्वारकाजी काय झालं आज एवढे नर्वस का. नाही काय नाही. नाही द्वारकाजी काहीतरी लपवत आहात तुम्ही. एकाला देतो थांबा काय दादा बरं ना. हो दादा हा शाह साहेब नमस्कार. काय नमस्कार किती लेट केला आम्ही केव्हापासून रेडी आहे. शाह साहेब ऑफिसमध्ये वेळेवर यायला कारकून नाही मी अरे कलाकार आहे. चला
तयार आहे मी. चला, 100 माणसं खोळंबली आहेत. म्हणालो ना तयार आहे मी. तुम्ही कशाला बोलण्यात वेळ वाया घालवताय? चला सुरू करू. हा एक मिनिट. रमेश दादा. हा सर. हे रमेश दादा, माझे पर्सनल मेकअप मॅन. अरे पण द्वारकाजी असताना इथून पुढे माझा मेकअप रमेश दादाच करतील. केशव, असं वागणं तुला शोभत नाही. तुम्हाला असं बोलणं शोभतं का शांतारामजी? काय जगात सगळ्यांना सगळं कळतं, मीच काय तो वेडा. रंगकर्मी यांची तत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा माझ्यात नाहीच ना. मला वाटतं तू एका ज्येष्ठ रंगकर्मीचा अपमान करतोयस मोठा. शांतारामजी, मला वाटतं जिथं आपला अपमान होतो तिथं थांबू नये माणसानं. निघून जा. केशव, हे बरं नव्हे. नाही, मला सांगा मी थांबायचं की नाही. पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवतोय, मला दुसरा मेकअप मन सेटवर चालणार नाही. कळवा मला. हाय मी. चला. हे बघा, केशवला कुणाशी कसं बोलावं याचा पासपोच राहिलेला नाहीये. तुम्ही शांत व्हा. चालायचं. अजिबात चालणार नाही. मी त्याला आत्ताच्या आत्ता. काय करू नका, काम चालू ठेवा. सेटवर नायकच निघून गेला तर लाखोचं नुकसान होईल. पण द्वारकाजी, तुमचा अपमान कामापेक्षा मोठा नाही. काम महत्वाचं, काम चालू राहिलं पाहिजे. मला वाटतं केशवला सेटवर बोलून घ्या. मी सेटवर जरी नसलो तरी कायम तुमच्या बरोबर आहे शांतारामजी. फिल्म महत्वाची, ती पूर्ण झाली पाहिजे. बाबा, हे काय संपलं शूटिंग? पॅकअप झालं इतक्या लवकर? माझ्या आठवणीत इतक्या लवकर तुम्ही पहिल्यांदाच आलात.
आणि आणि हे सगळं काय? कोणी टाकला रंग? अंतरंगच बेरंग झालाय. हा वरवरचा रंग घामाने पाण्याने निघून जाईल. पण आता पूर्ण विरामाची वेळ झाली. बाबा, अनेक प्रश्नांनी माझ्या अपेक्षांवरच पूर्ण विराम लावलेला. नटराजा, माय बाप रसिकांना शक्य होईल तेवढं प्राणपणानं निश्चयानं मी आपली सेवा केली. रंगकर्मीचं व्रत चालवलं. पण आता मला निवृत्ती द्या. आजवर अनेक चेहऱ्यांची सोंग रंगवली. पण आता थकलो. यापुढे मी कुणाचाही मेकअप करणार नाही. बाबा, मला माफ कर. जास्ती काय ऐकू नकोस, नाहीतर ते फार जिकजिक होईल. ओके, कळलं ना? तू फक्त हे कर. ओके ओके, ठीक आहे, चालतं. गुड मॉर्निंग. तू जा. बोला काय. ही जी बाईक, ही इथून येते. हां, आणि समोरून तुम्ही येतात. तुमच्या दोघांची टक्कर होते. आणि म्हणजे मग इकडं माझा ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट होतो आणि मग तुमचा हात. मग मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग नंतर आपण खालून एक पॅन घेऊ. आणि मग तुमची हिरोईन असते, ती नर्स असते, मी तिच्या प्रेमात पडतो. असले फालतू सी नका सांगत जाऊ. काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करा. मला शोभणारं करा, डिझाईन करा, काहीतरी चांगलं करा. पण तुम्ही करा, बघा ना काहीतरी. अरे तूच काय, संपूर्ण इंडस्ट्री वैतागली आहे केशवला. आज बघतोस त्याला. निर्माते आले, बोला त्यांच्याशी. कसं चाललंय शूट? काय नाही, फालतू सीन सोडून द्या. चौथ चौथा झालेली सीन आहे. एक काम करा, डिरेक्टर बदलून टाका. मग करू. त्यापेक्षा मी एक काम करतो ना, मी हिरोज बदली करून टाकतो. तुझा पॅकअप झालाय, तू जाऊ शकतोस. काय? वेळ झाली गायची. हा, कधीची वाट बघतोय मी. मेकअप बंदी कलाकाराच्या आधी सेटवर असलं पाहिजे ना. हे द्वारकाजीना जमायचं, आपल्याला नाही जमणार. आधीच कधीतरी शूटिंग करणार, त्यातून हे कटकट. ए, नीट काम करायचं ना, वेळ येतेच. मग जमायचं नाही. एक काम करा, दुसरा बघा. मी निघतो. बोल केशव, मी शपथ घेतो कुठलाच त्रास होणार नाही. एक चान्स द्या. मी हात जोडतो शांतारामची.
जो मुलगा आपल्या बापाला लाथ मारतो ना शांतरामजी, हे बघा तो मुलगा स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकत नाही. रेवती, एक मिनिट, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. मी मार्केट मध्ये चालणाऱ्या आणि सेलेबल फेस सोबतच पेअर करते. आणि केशव, तू सेलेबल नाहीस, कळलं? निघायचं इथून, बाय. त्याची धावपळ, शूटिंग, प्रयोग, वरदारू जरा जपायला हवं. तेच तर कठीण आहे डॉक्टर. विठोबा, कठीण कसं आहे? त्यांनी जास्त दारू प्यायली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. काळजी घ्या.
वादळ मनात घेऊन आलेला तो म्हणजे रंगभूमीसाठी आणि प्रेक्षकांसाठी वरदानच ठरला होता. असा चांगला आणि सहकलाकाराला साथ देणारा कलाकार आपल्यातून निघून गेला. बरीच वर्ष एकत्र काम केलं आम्ही, खूप काही शिकवून गेला केशव. मला वाटतं आता शेवटचा विधी सुरू करायला हवा. बरोबर आहे, कारण गर्दी अशीच वाढत राहिली तर स्मशानात पोचायला आपल्याला मध्यरात्र होईल. सगळं पटतंय मला, पण हे सगळं एखाद्या रंगकर्म्याला साजेल अशाच रीतीने व्हायला हवं ना. रसिका प्रेक्षक, आता झालेल्या बातमीवर नटवर्य केशव मल्लाराव इनामदार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपण सर्वांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली द्यायची. द्वारकाजी, ऐकताय ना, यायला हवं तुम्हाला. जे झालं घडलं ते संपलं, महानिर्वाणाची वेळ आहे. केशवच्या निधनानं एक पर्व संपलंय. अहो, तुम्ही तिथे गुरु आहात आणि गुरुचं हृदय आईसारखंच असतं. रंगकर्मींची महान परंपरा आहे, ती पाळायलाच हवी ना.
रंग मंदिराच्या महाद्वारात महानायक आपली वाट पाहतोय. बाबा मी दुर्दैवी, तुमची शिकवण तुमचे संस्कार विसरले. कल्पवृक्षाच्या छायेखाली मी करवंटी मागितली, पण मी वचन देतो पुढच्या जन्मात तुमच्या स्वप्नातला तुम्हाला हवा तसा तुमच्या शिस्तीत जोपासलेला रंगकर्मी होऊन दाखवीन. मला माफ करा बाबा, केलत ना. मला माफ करा बाबा, मी रंग करण्याची तत्व आदर्श कर्तव्य सार विसरलो. मला माफ करा बाबा, संस्कारांची कधी न केली चिंता खंतन चारित्र्याची. आयुष्यावर पुरी लगटली माळच दुष्कृत्यांची, त्या माळेतून नित्य मोजतो मी कृतकर्मांच्या घडी. वाहतो ही ध्रुवांची चुरी, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बाबा तुमच्या परिस्पर्शाने मी मुक्त झालो, मुक्त झालो. त्रिवार वंदन बाबा, शतवार वंदन. Mm-hmm.
डॉक्टर बाबांची बाबा सच्चे रंगकर्मी होते ना काका हिरो सेट पर पोहोचण्यापूर्वी मेकअपमन सेटवर येतो ना बाबा आलेत बाबा कर्तव्य चुकणार नाही.